भाग्यश्री डोंगे वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. रुपाली सागणकर यांची भंडारा प्रकरणातील पीडित महिलेला भेट. महिलेच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून केली विचारपूस. नागपुरात पाय घसरल्याने युवकाचा नागनदी मध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू. लघुशंका करताना घसरला पाय. आणि नागपुरातील पेसा परिसरात स्कूल व्हॅनचा अपघात. अपघातात एक विद्यार्थी जखमी. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन पीडित महिलेची भेट घेतली आणि पीडित महिलेच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून विचारपूस केली. भंडारा येथील दुर्दैवी अशा सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेवर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. पीडित महिलेची प्रकृती जाणून घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सोमवारी नागपुरात दाखल झाल्या. दुपारी रुपाली चाकणकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन पीडित महिलेची भेट घेतली आणि पीडित महिलेच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून विचारपूस केली. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की घटना अतिशय दुर्दैवी असून पीडित महिलेला शासनाचा मनोधैर्य योजनेतून मदत केली जाणार आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. या प्रकरणी हयगय करणाऱ्या 3 पोलिसांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती देखील रुपाली चाकणकर यांनी नागपुरात आले असताना दिली. अशा घटना घडू नये यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्न करत असतं, परंतु अशा घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा कशी होईल हा आमचा प्रयत्न आहे. या प्रकरणी SIT गठीत करण्यात आली असून महिला IPS अधिकारी त्याच्या प्रमुख आहेत. लवकरच तिसऱ्या आरोपीला सुद्धा अटक करण्यात येईल. पीडितेची भेट घेतली असता आज तब्येत स्थिर आहे. सर्जरी झालेली आहे. एक सर्जरी करावी लागेल, पण आज तब्येत चांगली असल्यामुळे मी स्वतः पीडितेशी संवाद साधला. बोलण्याच्या मनस्थितीमध्ये असल्यामुळे बरीचशी माहिती आज देखील आपल्याला मिळणार आहे. याच्यामध्ये जी घटना घडलेली ती अतिशय दुर्दैवी आहे. यामध्ये 3 आरोपी आहेत. 3 पैकी 2 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत. 1 आरोपीचा तपास चालू आहे. पीडितेची बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्यामुळे गेले 2-3 दिवस आपल्याला त्यांची कोणती माहिती घेता आली नाही, पण मला आज खात्री वाटते की आज ती माहिती आपल्याला निश्चितपणाने मिळेल. दिग्रस तहसील सभागृहात 6 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता शांतता समितीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिग्रस नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रभारी तहसीलदार सुधाकर राठोड यांनी आपल्या अमोघ वाणीतून दिग्रस तालुक्यातील नागरिकांना पहिली लस घेतली त्यांनी दुसरी लस घ्यावी, दुसरी लस ज्यांनी घेतली त्यांनी बूस्टर डोस घ्यावा व ज्यांनी एकही लस घेतलेली नाही त्यांनी पहिली लस घेण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याने शासनातर्फे 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत हर घर झेंडा अभियानात प्रत्येकाने सहभाग घेऊन आपल्या घरावर तिरंगा लावून महोत्सव साजरा करण्याची सुद्धा आवाहन सुधाकर राठोड यांनी केले. तथा SDPO दारव्हा आदित्यजी मिरखेलकर यांनी वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल व आगामी होऊ घातलेल्या सण उत्सवादरम्यान नागरिकांना शांततेत उत्सव साजरे करण्याचे सांगण्यात आले. तसेच पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी देखील आगामी होऊ घातलेले सण दिग्रस दि ग्रेट नक्कीच शांतताप्रिय बाळगून सण उत्सव साजरे करील अशी मला खात्री आहे आणि यवतमाळ जिल्ह्याचा शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीही पाण्याखाली गेलेली आहे. काही तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश निर्माण झाल्याने अनेक तालुक्यांतील गावांमध्ये पाण्याचा वेढा पडल्याने त्या गावांचे पुनर्वसन झाले पाहिजे असे उद्गार शांतता समितीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी व्यक्त केले. मी नोकरीला असेल, मी छोटा मोठा व्यवसाय करत असेल, मी शेतकरी असेल, मी शेतमजूर असेल, मी कुली लोड गाडी चालवून माझा दिवसाचा उदरनिर्वाह करत असेल, पण देशाचा जो मानबिंदू आहे राष्ट्रवाद याच्यासाठी माझ्या खिशातले 23 रुपये देऊन तो मी खरेदी करेल ही भूमिका घेण्याची गरज आहे. आणि आपल्यापैकी किंवा दिग्रसपैकी किंवा जिल्हा कोणी नाही तो 23 रुपये देऊ शकत नाही.
किंवा किमान राष्ट्रध्वजा साठी तरी तो त्यामध्ये नाही म्हणे तरी, परंतु जी योजना आलेली आहे त्याच्यामध्ये या राष्ट्रध्वजाबद्दल आणि त्या अनुषंगाने आपल्या देशाबद्दल जी आपली मनोभूमिका आहे ही समजून घेण्याची गरज आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन देशांमध्ये प्रचंड युद्ध झालं मागील उदाहरण गेलेलं होतं. वीकेबी न्यूज साठी यवतमाळेतून अजित पहिंद्रे यांची रिपोर्ट. भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालय विकास आयुक्त हातमाग कार्यालय बुनकर सेवा केंद्र नागपूरच्या वतीने सिव्हिल लाईन नागपूर येथे 8वा राष्ट्रीय हातमाग दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी हातमागासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचे प्रदर्शन देखील लावण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक, कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी असलेले बुनकर समाज सेवक ओमप्रकाश पाठराबे, केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय नागपूरचे प्रभारी सहाय्यक संचालक हंसराज राऊत, बुनकर सेवा केंद्र नागपूरचे सहायक संचालक महादेव पौनीकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि गणेशाचे पूजन करण्यात आले. बुनकर सेवा केंद्र नागपूरचे सहायक संचालक महादेव पौनीकर यांनी बुनकरचे काम करण्यासाठी सध्या भारत सरकारच्या काय योजना आहेत आणि भविष्यातील कुठल्या योजना आहेत याबाबत माहिती दिली. यावेळेला बुनकर क्षेत्रात ज्यांनी भरीव योगदान दिले अशा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हातमागसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांचे प्रदर्शन देखील लावण्यात आले. यावेळेला महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित यांचे कापडाचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आलेले आहेत. हातमाग दिनानिमित्त या कपड्यांवर विशेष सूट देखील देण्यात आलेली होती. वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. नागनदीच्या काठावर उभे राहून लघुशंका करणं युवकाला चांगलंच महागात पडलंय. लघुशंका करताना पाय घसरल्याने युवकाचा नागनदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. तर अग्निशमन विभागाचे पथक त्याच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. आज सकाळी धंतोलीमधील नागनदीच्या काठावर शुभम हातमोडे लघुशंका करत होता. या भागात नदीची भिंत कोसळली असल्याने काठावर उभा असताना अचानक काठावरील माती घसरली. याच दरम्यान शुभम देखील नदीत पडला. रात्रभर झालेल्या पावसाने नदीला पाणी असून पाण्याला वेग देखील आहे. शुभम पाण्यात पडताच वाहत्या पाण्यात दूरपर्यंत वाहत गेला. तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी आरडाओरड केली मात्र शुभम तोपर्यंत वाहून गेला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. गायत्री मंदिर चौकात अग्निशमन विभागाने नदीला जाळी लावत शुभमच्या मृतदेहाचा शोध सुरू केला आहे. मेरा भाई था, सगा भाई था, शुभम बाबाराव हातमोडे नाम था उसका आला. और वो बाथरूम कर रहा था तो पैर फिसल गया उसका आला घाट रोड चौक पे. बस इतना ही, 28 साल का. मैंने ऐसी गया था थोड़ा काम से तो वहाँ से बाथरूम लगे होंगे तो गिर गया. वही कपड़े के दुकान में काम. आज गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नमाद महाविद्यालयाच्या सभागृहात पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक खासदार श्री प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार श्री प्रफुल्ल पटेल बोलताना म्हणाले की कोणाचीही सत्ता ही कधीच कायम नसते, ती येत जात असते. तर सत्ता असो वा नसो पण पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नेहमी जनहिताची कामे करीत राहिले पाहिजे. जनतेच्या अडी अडचणी जाणून त्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. पक्षाची ध्येय धोरणे आणि राबवण्यात येणारी विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करावे असे प्रतिपादन श्री पटेल यांनी केले. खासदार श्री प्रफुल्ल पटेल म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून गोंदिया भंडारा जिल्ह्यात अनेक विकास कामे करण्यात आली आहे. या दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीपासूनच सत्तेपेक्षा जनहिताला प्राधान्य दिले आहे. जनहिताची कामे करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा सदैव तत्पर असले पाहिजे. जनतेला आपण त्यांच्या सुखदुःखात सदैव त्यांच्यासोबत आहोत याची जाणीव झाली पाहिजे असे कार्य कार्यकर्त्यांनी करावे. जिल्ह्यात आगामी नगरपरिषदेच्या व नगरपंचायतच्या निवडणुका होऊ घातल्या असून यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. तसेच सदस्यता नोंदणी अभियानांतर्गत जास्तीत जास्त सदस्यता नोंदणी करण्याची जबाबदारी ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची असल्याचे खासदार श्री पटेल यांनी सांगितले. यावेळी खासदार श्री प्रफुल्ल पटेल यांच्या कुशल नेतृत्वावर व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तिरोडा येथील श्री भोजराज धामेचा व नेहा तरारे, गोंदिया येथील वसंत मुरकुटे, नाशिर शेख, नरेंद्र गडपायले, सालेकसा येथील प्राचार्य सागर काटेखाय व श्री बाजीराव तरुणे यांचा पुष्पगुच्छ व पक्षाचा दुपट्टा वापरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यात आला. की महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपला पूर्व विदर्भामध्येही चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर अशा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात
अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे. काही ठिकाणी महापूर आला, लोकांचे शेतीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि जरी आमचे सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या विषयावर अनेक वेळा बोललेले आहे, पण अजून जमिनीवर त्याच्यासाठी जे काही मदत किंवा लोकांना जे दिलासा झाला पाहिजे कुठे दिसत नाही. बीकेबी न्यूज साठी गोंदिया येथून सतीश पारधी यांची रिपोर्ट. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. नवीन कामठी पोलिसांनी 29 गोवंश जनावरांची सुटका केली आहे. आयशर ट्रक वाहनात कत्तलीसाठी या जनावरांना घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना थांबवले. या प्रकरणी 4 आरोपी ताब्यात घेतले असून एकूण 4,35,000 रुपयांचे गोवंश जनावरे तर 10,00,000 रुपयांचा आयशर ट्रक असा एकूण 14,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कामठी नवीन पोलीस स्टेशन हद्दीतील लिंगाव येथे गुप्त माहिती मिळाली की जबलपूर मार्ग ते नागपूर मार्गाच्या दिशेने एका आयशर ट्रकमध्ये कोंबून जनावर घेऊन वाहनामध्ये कत्तलीसाठी गोवंश जनावरे संशयितरित्या वाहतूक करण्याची माहिती पोलिसांना मिळताच सापळा रचत नाकाबंदी केली व पकडण्यात आलेल्या आयशर ट्रकची झळती घेतली असता त्यात 29 गोवंश जनावरे आढळून आल्याने पोलिसांनी ट्रक ताब्यात घेत 4 आरोपींना ताब्यात घेतले असून जनावरांना भंडारा येथील गौशाळेत पाठवण्यात आले. या कार्यवाहीत 4,35,000 गोवंश जनावरे तर 10,00,000 ट्रक जप्त करून एकूण 14,35,000 मुद्देमाल जप्त केलाय. पुढील तपास पोलीस करीत आहेत. जनावर वाहतुकीबाबतची गुप्त माहिती मिळाली होती की भंडारा साईडनी लिंगाव रोडनी आयशर ट्रकमध्ये जनावर कत्तलीसाठी घेऊन चालले म्हणून, त्या माहितीवरून आम्ही एक लिगावच्या रोडवर स्टाफ लावला, ट्रॅप लावला. त्या ठिकाणी एक आयशर आला, त्याला चेक केलं तेव्हा त्यामध्ये जवळपास 29 गोवंशीय जनावरे मिळून आली आणि ते कत्तलीकरता घेऊन चालले असल्याची आमची खात्री झाली, कारण ते ज्या पद्धतीनं बांधून ठेवलेले होते ते कुठल्या शेती उपयोगी किंवा इतर कास्तकऱ्यांचे वगैरे नव्हते. जेव्हा त्यांना विचारपूस केली तेव्हा ते कळमना मार्केटमध्ये घेऊन चाललो अशी माहिती दिली त्यांनी, कबूल केलं. त्यानंतर आम्ही तो आयशर ट्रक ताब्यात घेतला, त्यामधले जे जनावर होते 29 ते सगळे भंडाऱ्याच्या एका गोशाळेमध्ये जमा केले. त्यामध्ये ड्रायव्हर, क्लिनर, त्यांच्यासोबतचा एक सोबती आणि गाडी मालक एक मोहम्मद अशफाक म्हणून आहे उर्फ गुड्डू दोन्ही कमटी हेचा, असे 4 आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडे गुन्हा दाखल केला. यामध्ये किती लाखाचा मुद्देमाल जप्त करतात? यामध्ये साधारण 4,35,000 जनावर आणि 10,00,000 आयशर ट्रक असं 14,35,000 एकूण मुद्देमाल जप्त आहे.
VKB न्यूज साठी कामठीतून नितीन रावेकर यांची रिपोर्ट। नागपुरातून एक गंभीर घटना समोर आली आहे। बेसा रोडवरील पोदार इंटरनॅशनल स्कूलची व्हॅन नाल्यात पडली असून त्यात एक विद्यार्थी जखमी झाला असून त्याला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची व्हॅन नाल्यात पडली असून यात एक मुलगा जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले। हे वाहन बंडू नावाच्या व्यक्तीचे आहे। चार भाऊ या परिसरात वाहन चालवतात। ही व्हॅन बेसा घोगली रोडवर नाल्यामध्ये पलटली। नेहमीच पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटना समोर येत असतात। गाडीची कॅपॅसिटी ही 14 मुलांची असताना देखील त्यात 18 विद्यार्थी होते। ही अशा प्रकारची वाहतूक विद्यार्थ्यांसाठी जीवघेणी ठरत आहे। आता याला नेमकं जबाबदार कोण? इतकी अवैधरित्या वाहतूक होऊनही आपल्या पाल्यांना अशा गाडीमध्ये प्रवास करू देणारे पालक की रस्त्याची नादुरुस्ती असताना देखील याकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन, असा प्रश्न नेहमीप्रमाणेच अनुत्तरित आहे। अशा प्रकारच्या वाहतुकीला आळा बसणे आता गरजेचं आहे व प्रशासनाला या सगळ्या बाबींकडे आता जातीने लक्ष देण्याची गरज आहे। दिग्रस तालुक्यातील संपूर्ण घर, जागा, शेती व भूखंड या बाबीचे संपूर्ण खरेदी विक्रीचे व्यवहार एकमेव दुय्यम निबंधक कार्यालय दिग्रस येथे प्रशासनाच्या देखरेखीत होत आहे व या कार्यालयामध्ये दलाल मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तींना कायद्याअंतर्गत बंदी घालण्यात आली आहे। तसे फलकसुद्धा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये लावलेले आहे, परंतु दिग्रस तहसीलच्या परिसरामध्ये दलालाचा सुळसुळाट रोजच पाहायला मिळत आहे व या दलालांची मजल नोंदणी व मुद्रांक विभाग दुय्यम निबंधक श्रेणी एक या कार्यालयामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रेलचेल आहे। खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये जादा दराने विक्री करून मोठा हस्तक्षेप या दलालांमुळे वाढला जात आहे। दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये मध्यस्थी दलाल यांना बंदी बाबतचे फलक नामधारी लावण्यात आले आहे का, असा एक ना अनेक प्रश्न दिग्रस तालुक्यातील जनतेमध्ये निर्माण झाले आहे। अनेक लेआउट रस्ते, नाल्या, इलेक्ट्रिक पोल, झाडे प्लॉटिंगमध्ये लावण्यात आलेले नाही व प्लॉटिंगमधून साचलेल्या पाण्याचा निवारा सुद्धा होत नसल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे। तसेच दिग्रस तालुक्यासह शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात लेआउटधारक व दलाल अल्प कालावधीमध्ये कोट्यवधी रुपयांचे मालक झाले आहे। दिग्रस शहरामध्ये भूखंडाचे भावसुद्धा 10 ते 12 पटीने चढल्या भावाने विक्री केली जाते, मात्र नोंदणी व मुद्रांक विभाग दुय्यम निबंधक या कार्यालयाला खरेदी विक्रीसाठी एका पटीनेच खरेदी विक्री केल्या जात असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। या संपूर्ण बाबीकडे महसूल प्रशासनाचे करोडो रुपयांचे नुकसान आजपर्यंत झाले आहे। याची संपूर्ण मागील 2 वर्षांमध्ये झालेल्या खरेदी विक्री व्यवहार तपासल्यास गबाळ उघड होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। तसेच नोंदणी व मुद्रांक विभाग दुय्यम निबंधक कार्यालय यांना माहिती अधिकाराअंतर्गत ब्रोकर दलालाविषयी माहिती विचारण्यात आली होती। त्याविषयी दुय्यम निबंधक श्रेणी एक तथा जनमाहिती अधिकारी दिग्रस यांनी ब्रोकर व दलाल बाबत माहिती दिली की या कार्यालयाचा अधीनस्थ एकही तथा कोणतेही ब्रोकर दलाल अधिकृत नाही। तसेच ब्रोकर दलाल यांना कार्यालयातून किंवा विभागातून कोणताही परवाना प्रदान केलेला नाही तथा केल्या जात नाही, त्यामुळे ही माहिती निरंक समजण्यात यावी अशा स्वरूपाची माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये देण्यात आली। परंतु दुय्यम निबंधक कार्यालयाच्या परिसरामध्ये मुद्रांक विक्रेते यांच्या कार्यालयाच्या बाहेर व दिग्रस तहसीलच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये दलालाचा सुळसुळाट फार मोठ्या प्रमाणात वाढलाय। या भोंदू दलालाच्या संपत्तीची चौकशी करण्याची गरज भासत आहे। अल्प कालावधीमध्ये कोट्यवधी रुपयांचे मालक झाले कसे? या दलालांना दुय्यम निबंधक अधिकारी हेच पाठीशी घालत असल्याचे दिग्रस शहरामध्ये चर्चा व्यक्त होत आहे। या संपूर्ण परिसरामध्ये CCTV कॅमेरा बसवल्यास मध्यस्थी दलाल यांना आळा घालता येईल, गोरगरिबांची होणारी लूट थांबेल व महसूल प्रशासनाचे होणारे नुकसान होणार नाही। महसूल प्रशासनाचे लाखो रुपयांचे होणारे नुकसान हे महसूल प्रशासनाने पुढाकार घेऊन दोषीवर दंडात्मक फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी दिग्रस शहरातील नागरिकांनी केली आहे। कसं वरिष्ठ, तुम्ही मला अहवाल पत्र दिल्याच्यानंतर मी वरिष्ठांकडे तसा अहवाल पाठवेन, ते पास करणं त्यांच्या हाती असल्यामुळे त्यांच्याकडून अहवाल आला की ते बसवतो। मुद्रांक विक्रेत्याचं त्यांचं स्थळ कसं असते बाहेरचा, त्याबाबत मी वरिष्ठांकडे कळवतील, त्याच्यानंतर मग ते काय म्हणतात त्यानंतर मी तुम्हाला सांगतो। दलालाशी आणि या कार्यालयाशी काही संबंध नाही आहे। दलाल हे आपल्यापर्यंत तर येतच नाही आहे। आता त्यांचं बाहेरचं काय त्याबद्दल आपण सांगू शकत नाही, पण दलालाचा आणि ऑफिसचा काही संबंध नाही। ऑफिसमध्ये कोणतेही दलाल असं आपल्याला हस्तक्षेप करत नाही किंवा, पण जर समजा कार्यालयाशी संबंधित असेल तर आवश्यक करी। VKB न्यूज साठी यवतमाळेतून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट। पाटणबोरी वार्ताहर जवळील मांडवी गावाला लागून असलेल्या जुनोनी शिवारात दुपारी 3:25 वीज पडून 18 बकऱ्या, 6 शेळ्या व 1 कुत्रा ठार झालाय, तर यामध्ये 25 जनावर
बरे ठार झाल्याची माहिती आहे. याशिवाय उस्मान खान पठाण, हनुमंत सुकाबाटलावार आणि मांडवी येथील शेतकऱ्याच्या असल्याचे समोर आले आहे. दुपारी आभाळ भरून आले व पावसाला सुरुवात होताच अचानक विजा कडाडल्या. झाडाखाली असलेल्या शेळ्यांच्या कळपावर वीज पडल्याने सुमारे 18 शेळ्या, 6 मेंढ्या, 1 कुत्रा दगावल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी आभाळ भरून आल्याने शेळी चारणारे गुराखी बंडू कुंबरे व हनुमंत चुका बोटलावार हे दोघे बकऱ्यांना झाडाखाली घेऊन जाऊन बाजूला थांबले. अचानक झाडावर वीज पडली, यामध्ये 25 जनावरे ठार झाल्याची माहिती आहे. बंडू कुंबरे यांच्याकडे चराईकरिता 57 बकऱ्या असल्याची माहिती आहे, तर हनुमंत चुका बुतलावार यांच्याकडे 15 शेळी व 45 मेंढी, एकूण 60 नग चराईकरिता होते. सदर शेळ्या उस्मान खान पठाण, हनुमंत चुका बोतलावार आणि मांडवी येथील शेतकऱ्यांच्या असल्याची माहिती आहे. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. वरुड जहागीर येथील शेतकरी सुभाष राऊत व त्यांची पत्नी सुरेखा राऊत हे दररोज शेतात जात होते. त्यांचे शेत हे गावाजवळील तलावाच्या पलीकडे असल्याने त्यांना तलाव पार करून जावं लागत होतं. रात्री शेतातून गावाकडे परत येत असताना सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तलावाला भरपूर प्रमाणात पाणी होते. दोघंही पतीपत्नी तलावाच्या खालच्या ओव्हरफ्लोमधून येत असताना व रस्ता पार करत असताना पुराच्या पाण्यात पाय घसरला व दोघेही एकमेकाला वाचविण्याच्या प्रयत्नात पुराच्या पाण्यात वाहून गेले. यात दोघेही पतीपत्नीचा मृत्यू झालाय. घटनास्थळी राळेगाव पोलीस दाखल झाले होते. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.